नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट परिसर, तालुका जिल्हा नाशिक, हे सगळे तुम्ही ऐकत असाल बरोबर। आज तारीख किती आहे? 10 नोव्हेंबर 2024। आणि आजचं हे दुसरं यशस्वी प्रशिक्षण शिबिर सगळ्या या शेतकरी बांधवांसाठी चालू आहे। जेवढ्या गोष्टी मला माहिती आहे त्या सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांना ज्या गोष्टी माहिती त्या आम्ही इथं सगळा पूर्ण विचार विनिमय करून चर्चा सत्र आमचं अतिशय चांगलं चालू आहे। आता जेवण झालंय आणि जेवणाच्या नंतर आता आम्ही महत्त्वाचा असा विषय आहे की हा हे जे झाड आहे, साधारणतः 11.5 महिन्यांचं झाड झालेलं आहे। तर काकांचा प्रश्न आहे की हे झाडाची तुम्ही डेव्हलपमेंट कशी केली, तर डेव्हलपमेंट सांगणारे कशी केली, कशा कसं कुठे कुठे छाटणी घेतली, त्याच्या पुढचं आता आपलं फोमिंगला आता साधारणतः 15 ते 20 दिवसात आपण फोमिंग चालू करणार आहे। पण त्याच्या पहिले मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की झाडाची शेंडे कट करणं, म्हणजे जी वांज काढी ती साधारणतः 4 पानावरती कट करायची आणि जिथं फळ आहे, ज्या फांदीला फळ आहे, त्या फळाची जी आहे ना, फळापासून पुढे 6 पानं सोडून आपल्याला कट करायचे। याचा फायदा असा होतो की न्यूट्रिशन जे आहेत रिव्हर्स, द्राक्ष बागायतदारांना माहिती आहे न्यूट्रिशन हे रिव्हर्स होत असतं आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी फुगवणीला चांगला साथ चांगली मिळत असते आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी तुम्हाला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रॉपिंग अजिबात होत नाही। तर आपल्याकडे हे चालू करण्याच्या पहिले आपल्याकडे जे विद्यार्थी आलेले आहेत, मोठे मोठे विद्यार्थी आहेत, ते कुठून आलेले आहेत काका, सांगा तुम्ही कुठून आलेले आहेत? नमस्कार, माझं नाव सदाशिव पाटील अंकलखोप, तालुका तासगाव, जिल्हा पलूस, जिल्हा सांगली, सांगलीवरून आलेले। नमस्कार, महादेव बनसोडे, मी इंदापूरवरून आलेलो आहे, इंदापूर। त्याच्यानंतर नमस्कार, माझं नाव दिनेश सरकटे, मी हिंगोलीवरून आलो, हिंगोली। नमस्कार, मी वैभव मसूरकर, मुंबईवरून आलो, वा मुंबई। नमस्कार, मी वीरेंद्र शिंदे, मी मुंबईवरून आलो, माझी शेती जळगावला असते, तर मी दोन्हीकडे आलेलो। नमस्कार, मी विनय राठोड, मी चाळीसगाववरून आलेलो आहे, चाळीसगाव। त्याच्यानंतर नमस्कार, मी जगदीश चैत्राम परदेशी, कुसुंबा तालुका, जिल्हा धुळ्यावरून आलेलो आहे, शिक्षक आहेत सर। त्याच्यानंतर नेक्स्ट विजय सहाने, चासनळवाडी, चासनळवाडी। आणि यांच्यासोबतच अजून आपली मंडळी सांगा। नमस्कार, प्रकाश रिकामे, नाशिक वरून आलो, इथे सगळे आपले नाशिक वरून आलेले। नमस्कार, मी ज्ञानेश्वर साबळे, अकोली संशोधन, अकोली संशोधन। निवासन त्रिकामे, आडगाव, नाशिक। असे हे सगळे आपले विद्यार्थी आलेले आहेत ऑन फूड ऑन फील्ड। आता आमचं थोडंसं थिअरी वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या झाल्या, जेवण झालं, आता प्रॅक्टिकली काही काही गोष्टी ज्या आहेत त्या काही बागेतच दाखवणं महत्त्वाचं असतं। उद्देश हा पेरू फक्त लागवड करा, लागवड वाढल्या त्याच्यामुळे बाजार पडले हा विषय नाही आहे। विषय पेरू लागवड केली असेल किंवा काही तुम्ही करत असाल तर योग्य नियोजन करा। छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, सर्व शेतकऱ्यांना सगळ्या माहिती जर असतील तर प्रॉपर नियोजनाने तुम्ही जा, तुम्हाला पैसे होणार आहे। लागवडी वाढतो या सगळ्या गोष्टींमुळे लागवडी वाढता हा विषय नाही, फक्त यूट्यूबवरचे इंस्टाग्रामवरचे बरेचसे असे व्हिडिओ आहेत, इतके पैसे कमवले इतके कमवले, पण त्याच्या पाठीमागची हिस्ट्री सगळ्यांनी जाणून घ्या आणि मगच ते करा। आता आपण विषयाकडे जाऊ, महत्त्वाचा विषय म्हणजे हे न्यूट्रिशन मॅनेजमेंट जे आहेत सगळ्यात महत्त्वाचं। तर आता बघा, आता ही जी आहे फांदी काका, आता याच्यात जी फांदी, या फांदीला ठीक आहे, बघा आता पहिली छाटणी सगळ्यात महत्त्वाचं, पहिली छाटणी कधी घेतली ती काकांचा विषय। आता हे झाड महत्त्वाचा हा स्टेम आहे बरोबर, झाडाचा हा बरोबर। आता हे झाड जेव्हा आहे ना वरती आलं होतं इथं, इथून बरं का, इथून जेव्हा वरती आलं होतं इथं शेंडा स्टॉप केला, दिसतोय का या बाजूला हा शेंडा स्टॉप केला 5-6 पानं। हा म्हणजे त्यावेळेस काय होतं, या झाडालाच मी बॅग मधली होती बरोबर, या झाडालाच ही आणि दोन स्टेम होत्या, कधी कधी दोन असतात बरोबर, म्हणजे इथं याचा शेंडा कट केला, मी याचा शेंडा कट केला, नंतर ही लाईन वरती आली आणि ही लाईन वरती आली, याला नंतर परत इथं मी मध्ये कट केलं होतं, म्हणजे कधी इथं कट केलं होतं आणि हे नंतरची ही महत्वाची छाटणी इथं घेतली आपण। म्हणजे पहिला शेंडा कुठे मारला होता आपला, 1-2 आणि नंतरचा त्याला किती फुटले काय दिसते ना, 1-2-3-4 त्याला माल घेतला हा का नाही, नाही ह्या फांद्या तयार झाल्या आपल्या बरोबर, इथे तसंच बरं का, ह्या फांद्या तयार झाल्या दिसल्या का इथपर्यंत, नंतर परत आता सगळ्याच्याला आपण कटिंग करत नाही, लक्षात राहू द्या, खाली सगळ्याला लगेच कटिंग करत नाही, 2-3 महिन्यानंतर शेंडा एकदा मारला आपण बरोबर, हे फुटवे आले, नंतर परत मी बघतोय आता समजा असं उभं राहिलो आणि दिसताना सगळ्याच झाडाच्या सगळ्याच फांद्या एकसारख्या वरती येतील का, काही जास्त वरती काही खाली, मग त्यावेळेस मी काय केलं, ही वरती दिसते ना फक्त हिचा शेंडा मी कट केला, बाकीच्या हात लावला का नाही, मग त्याला कट केल्यामुळे त्याचे बघा, या इकडच्या काही समजा इथं शेंडा मारलेला आहे बरोबर, या इथं मारलेला आहे, पण हे बरोबर, आता याचं समजा इकडे खाली कुठेतरी मारलेला होता, हे हा तर ते नाही, ती नंतरची छाटणी होती,
बरोबर. मग हे करत करत ह्या बाकीच्या तयार झाले. दुसरं सॉफ्ट चटणी आपण त्याला म्हणतो. कात्री लावायची गरज नाही हाताने किंवा कात्रीने करायचं असेल तुम्ही बरोबर. आणि नंतर सगळ्यात महत्वाचा जो आहे, मग मला साधारणतः 9-9.5 महिन्यांची बाग माझी झाली. मग मी 17 जुलैला चाटणी घेतली आणि चाटणी घेतल्यानंतरचे आता ये ते तर डायरेक्ट दिसते बघ, ही चाटणी दिसते का, ही चाटणी दिसते, ही चाटणी, ही चाटणी, मग ही चाटणी घेतल्यानंतर हे दिसते का, हे प्रत्येक त्याला माल आलाय आता हा सगळा बरोबर. आणि आणि आता याची छाटणी नाही घेते परत आपण. ही काय करतोय आपण, फक्त शेंडा स्टॉप करतोय. म्हणजे आता हे इथे बघा, याला याला एक फळ आहे. पण मी काय करणार आहे की बघ, इकडची ही काही कामाची नाही. कारण की मी जर समजा इथे शेंडा कट केला, स्टॉप केला, मी सोडून दिलं, म्हणजे मला माझं काम काय करायचं होतं, मला याला थांबवा, म्हणजे या खाली न्यूट्रिशन जायला पाहिजे. पण तो जास्त कुणाला मिळेल, याला यांची गरज नाही ना. मला हे काढून टाका बरोबर, हे काढून टाका. म्हणजे आता ही झाली बरोबर. आता याचंही तसंच समजा, ही इथे आता याला याला समजा याला काहीच नाही आहे इथपर्यंत बरोबर. हे काढून टाका बरोबर. एक तर याला चौथ्या पानावरती मी कट करू शकतो. दुसरं हे थोडंसं अगोदर करायला पाहिजे होतं, एक महिन्याभरापूर्वी बरोबर. पण आता मी सध्या काय करणार आहे, समजा ही हिला फळं आहेत बरोबर. ही इथं कट केलं, ही इथं कट केली बरोबर. हा मला हे वाढूच द्यायचं नाही ना, इथं कट करून टाकली आता बरोबर. आता ही तशीच कट करावं लागेल. हा बरोबर, तिकडची दिसली नाही. फळाला पण त्याचा बेनिफिट होईल, फळाला बेनिफिट होईल. आणि जे आपल्याला काही कामाच्या नाही त्या बरोबर. कारण की तिकडे परत ताकद तिकडे येऊन जातील ना बरोबर. ओके. आणि हे एवढं सफिशियंट झाले त्याला अन्न निर्मितीसाठी, एवढे सफिशियंट झाले बरोबर. म्हणजे असं सगळं केलं तर हे बघा, या बाजूला आपलं केलेलं आहे. आता दाखव बरं, हे आता केले माणसांचं काम पण सध्या चालू आहे. त्या बाजूला केलेलं दिसतंय का आता पूर्ण क्लिअर कट, तेवढी कॅनोपी सफिशियंट झाली त्याला हे करण्यासाठी बरोबर. आणि इकडची या बाजूला बघ, या बाजूचे साईडचे जे आहेत ना ते, म्हणजे हे झालं काम नंबर 1. आता उद्या यांचं काम झाल्यानंतर काम नंबर 2 काय. आता हे आता मी एका ठिकाणी एनर्जी वाचवली आहे झाडाची, ती फळाला द्यायचा प्रयत्न करतोय. पण आता पुढचं काम काय होत आहे, इकडे दादा बरं ठीक आहे, तो सेपरेट व्हिडिओ. पुढचा विषय काय होतोय, आता हे जे आहे बघा, मला लावणार आहे मी फोम जे आहेत, बरेच जण काय करता हे 3-3 याला लावून देतात अजिबात नाही. हे खरं तर हे बऱ्यापैकी ड्रॉप होऊन जातं बरं का. पण हे सेट झाले, सेट झाले म्हणले आता हे जास्त अजून न्यूट्रिशन घ्यायला लागले. म्हणजे याचं पण काय म्हणतो आता त्याला, दोन एक पोरगा असेल जसं 3-4 पोरं म्हणल्यावर परत त्यांच्याकडे कमी लक्ष आहे. म्हणून हे सगळं आता पुढचं काम जे असणार ते हे, म्हणजे हे दोन बॅलन्स दोन काहीच नाही इजा. आता आम्ही काय करणार, 22 टीन किंवा एखादा आपण बुरशीनाशकाचा स्प्रे घेऊन टाकायचा. नाही घेतला तरी काहीच फरक नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्या वेळेस काहीच केलं नव्हतं. स्पॉट आहे आता हे जे स्पॉट आहे ना, आता हा सुद्धा एक बुरशी. आता याच्या साईड दांड्यावरती होते हीच नाही, ही बुरशीत बुरशीत मायक्रो न्यूट्रॉन जर सोडले ना कलर निघून आणि फर्मिंग जर केली ना, तो डाग पुढे भविष्यात दिसतो. स्प्रे करायचा नाही, करू शकतो, करायचा नाही आता स्प्रे करायचा त्याचा काढल्यानंतर आता चालेल. तर असा हा एक विषय कम्प्लीट झालेला आहे. दुसरा विषय थिनिंगचा आपण मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतोय. त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यात थिनिंग आम्ही तुम्हाला दाखवतो ह्याच टीमसोबत. ओके ओके.